हाय फ्रेंड्स, वेलकम टू रंजनाज रेसिपी। आणि आज आपण बनवणार आहोत बासुंदी, आणि यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत। यासाठी मी 2 लिटर दूध कढईमध्ये ठेवलेलं आहे, आणि थोडंसं दूध बाजूला ठेवून त्यामध्ये केसर घालून घेतलं आहे। आणि दूध आता म्हणजे गरम होऊन उकळी यायला सुरुवात झालेली आहे, आणि याला आपण एकसारखं हलवून घेणार आहे जेणेकरून दूध उतू जाऊ नये आणि दूध आपल्याला आटवायचं आहे। त्यामुळे आपण एकसारखं याला हलवत राहणार आहोत। याला आपण एकसारखं सारखं हलवत राहणार आहोत जेणेकरून खाली करपणार पण नाही आणि आपलं दूध पण लवकर आटेल। आता आपलं दूध थोड्याफार प्रमाणात आटलं आहे, अजून आपण थोडंसं याला आटवून घेणार आहे। याचा थोडासा कलर चेंज होईल। आता आपलं दूध थोडंसं आटलेलं आहे आणि कलर पण थोडासा चेंज झालेला आहे, आपण बघू शकता। आता आपलं दूध थोडंसं आटलेलं आहे आणि यामध्ये आपण आता थोडंसं वेलदोडे पूड घालून हलवून घेणार आहे। आणि जर आपल्याला पाहिजे असेल तर काजू बदामाचे काप पण आपण घालू शकतो। मला आवडतं म्हणून मी पण हे थोडंसं घातलेलं आहे, थोडेसे काजू। बदामाचेही काप करून घेतलेले आहेत। पिस्ता, तर आता आपली बासुंदी तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।